नमस्कार मुलांनो, पण मागच्या भागामध्ये शिकलेलो आहोत की नाम म्हणजे काय, नामाचे प्रकार, नामाचा वापर कसा करतात हे मागच्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे. या भागामध्ये आपण समजून घेऊया या सदराखाली आपण सर्वनामाचा वापर, सर्वनामाचे प्रकार शिकणार आहोत. या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्यामध्ये काही शब्दांना अधोरेखित केलेले आहे, म्हणजेच त्यांना अंडरलाईन केलेले आहे. यामध्ये खाली दिलेल्या वाक्यात अधोरेखित नामाच्या जागेवर योग्य सर्वनामे लिहा. सर्वनाम आपल्याला लिहायचे आहेत. सर्वनाम हे तुम्हाला माहितीच असेल, सर्वनाम म्हणजे नामाऐवजी येणारा शब्द. मग आता इथेही नाम आहे आणि या नामांऐवजी आपल्याला योग्य कोणता शब्द वापरता येईल ते लिहायचं आहे. बघा, पहिलं आहे समीरा, हे नाम आहे. समीरा हे सुरुवातीला नाम तसंच राहील, समीरा गुणी मुलगी आहे. आता या ठिकाणी समीरा हा शब्द आहे, हे नाम आहे, पुन्हा नामाचा वापर झालेला आहे. समीरा गुणी मुलगी आहे. समीरा नेहमी हसतमुख असते. नामाचा पुन्हा पुन्हा वारंवार होणारा उल्लेख टाळून आपल्याला नामाऐवजी शब्द वापरता येतो. या ठिकाणी नामाऐवजी आपल्याला या ठिकाणी ती हा शब्द वापरता येईल. समीरा गुणी मुलगी आहे, ती नेहमी हसतमुख असते. पुढे आहे आता समीराला गोष्टी सांगायला आवडतात. तर या ठिकाणी समीराला म्हणजे आपण या ठिकाणी कोणतं सर्वनाम वापरू शकतो मुलांना? बरोबर, या ठिकाणी आपण वापरू शकतो तिला. तिला म्हणजेच समीराला. या ठिकाणी आपण या समीराऐवजी तिला हा शब्द वापरू शकतो, याला आपण सर्वनाम म्हणतो. आता या ठिकाणी आहे समीराच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात. आता आपल्याला ह्या नामाऐवजी पुन्हा सर्वनाम वापरायचं आहे. या ठिकाणी आपल्याला कोणतं सर्वनाम वापरता येईल मुलांना? या ठिकाणी आपल्याला वापरता येईल तिच्या. तिच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात. या ठिकाणी आहे समीराने. समीराने या ठिकाणी आपल्याला शब्द कोणता वापरता येईल मुलांना? या ठिकाणी आपल्याला तिने ही सर्वनाम वापरता येईल. या पद्धतीने आपल्याला वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सर्वनामं वापरून वाक्य लिहिता येतात. आता या ठिकाणी आपल्याला सर्वनामाचे प्रकार दिलेले आहेत. या ठिकाणी सर्वनामाचे प्रमुख चार प्रकार आहेत. ते चार प्रकार कोणकोणते बघा. पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे संबंधित सर्वनाम, तिसरा आहे प्रश्नार्थक सर्वनाम, तर चौथा आहे दर्शक सर्वनाम. मुलांना या पाठामध्ये आपण फक्त पुरुषवाचक सर्वनामाची माहिती मिळवणार आहोत. बाकी ह्या तीन प्रकारांची माहिती आपण पुढील भागामध्ये मिळवणार आहोत. यामध्ये या चारींव्यतिरिक्त आधुनिक सर्वनामाचा प्रकारही काही व्याकरणाच्या पुस्तकात दाखवला जातो, तो म्हणजे अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम, यांचाही अभ्यास आपण पुढील भागामध्ये करणार आहोत. आता या ठिकाणी खालील संवाद वाचा आणि अधोरेखित केलेली सर्वनामे पहा. या ठिकाणी एक संवाद दिलेला आहे आणि या सर्वनामात काही सर्वनामं दिलेली आहेत, ते आपण बघणार आहोत. रसिका म्हणते, रसिका म्हणाली, दादा तू मला बाजारात नेशील का? दादा म्हणाला, तुला बाजारात कशाला जायचे आहे? रसिका म्हणाली, मला रंगपेटी आणायची आहे. दादा म्हणतोय, आई आणि आत्यावरून जा. रसिका, त्या लग्नाला जाणार आहेत, मग ताईला घेऊन जा. पुन्हा इथं आला आहे, ती मैत्रिणीकडे गेली आहे. इथं दादा पुन्हा म्हणतो, मी नाही येऊ शकत, आता माझे मित्र येतील, आम्हाला प्रकल्प करायचा आहे. ते येणार म्हटल्यावर त्यांना सोडून कसा येऊ? रसिका म्हणाली, ठीक आहे. बाबा म्हणाले आहेत, दादाला विचार, तो नाही आला तर आपण जाऊ. या ठिकाणी आपण काही अधोरेखित केलेली सर्वनामे जर बघितली तर याच्यामध्ये आपल्याला ह्या प्रकारची सर्वनामं आलेली दिसतात, म्हणजेच तू, मला, तुला, त्या, ती, माझे, आम्हाला, ते, त्यांना, तो, आपण, ही सर्वनामे आलेली आहेत. या सर्व सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. आता पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय बघा मुलांनो.
आपल्याला बोलण्याच्या ओघामध्ये आपण व्यक्तीबद्दल जेव्हा विचार करत असतो, म्हणजे बोलणारा ज्याच्याशी आपण बोलतो तो, किंवा ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो, याला व्याकरणात पुरुष म्हणतात. बघा, तीन घटक सांगितले मी. एक म्हणजे स्वतः बोलणारा, हा एक स्वतः. नंतर ज्याच्याशी बोलतो तो, म्हणजे बघा आपण समजा आपल्या भावाशी, बहिणीशी, कोणाशी बोलत असू किंवा लिहित असू, ज्याच्याविषयी बोलतो, ज्याच्याशी बोलतो तो आणि बोलतो किंवा लिहितो, आणि ज्याच्याविषयी बोलतो ते, या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे. या ठिकाणी बघा, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक म्हणजे स्वतःविषयी बोलताना जे सर्वनाम वापरले जाते, स्वतःविषयी बोलताना जे सर्वनाम वापरले जाते त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. मग त्याच्यात मी, आम्ही, स्वतः, स्वतःबद्दल बोलतो, म्हणजे मी गावाला गेलो, याच्यात मी ह्या सर्वनामाचा उपयोग झाला आणि ते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. आम्ही अभ्यास करतो या वाक्यामध्ये आम्ही हे सर्वनाम वापरलं आणि हे सर्वनाम स्वतःबद्दल म्हणजे आपल्याबद्दलच चर्चा करत असतं, माहिती देत असतं, स्वतः, आपल्या स्वतःबद्दलची माहिती. द्वितीय पुरुषवाचक, आपण जे बोललो की पुरुषवाचकमध्ये स्वतः ज्याच्याशी बोलतो तो, आता ज्याच्याशी बोलतो म्हणजे तू, तुम्ही, तुझ्या, तुला, आपण, हे सर्व द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत. आणि तृतीय पुरुषवाचक म्हणजे जे आत्ता इथं उपलब्ध नाहीत परंतु आपण ज्यांच्याविषयी बोलतो, अशी जी सर्वनामं असतात या सर्वनामांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. आपण यांना तिसरा व्यक्ती म्हणजेच इथं हा प्रथम व्यक्ती स्वतःविषयी, द्वितीय व्यक्ती ज्याच्याविषयी बोलतो, आणि हा तृतीय व्यक्ती म्हणजेच आपण हा तिसरा व्यक्ती असतो. प्रथम म्हणजे स्वतःविषयी, द्वितीय म्हणजे आपल्या समोर किंवा आपल्या ज्याच्याशी बोलतो आहे, संवाद साधतो आहे, लिहितो आहे त्यांच्याविषयी, आणि तृतीय म्हणजे आपण तिसरी व्यक्ती जी असते त्याच्याविषयी बोलतो किंवा लिहितो, त्यांच्यासंबंधी जेव्हा आपण सर्वनामाचा वापर करतो त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. मुलांना यावरून तुम्हाला सर्वनामाची कल्पना आलेली असेल. या पद्धतीने या पाठातील म्हणजे बाकी 20 रुपयांचं काय झालं, या पाठामध्ये कोणकोणती सर्वनामे आलेली आहेत, वाक्य निवडा, सर्वनामे काढा आणि त्यांची यादी करा, आपल्या शिक्षकांना पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मुलांना व्हिडिओमध्ये अजून काय काय आवडलं तेही लिहायला विसरू नका. व्हिडिओ कसा झाला तेही कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओला जरूर लाईक करा. थँक्यू.